दान केलं आणि उरणचे तडपदार माजी आमदार अगदी सामान्य घरापासून प्रवास आणि हो देखील पूर्ण केलं आणि उरणचे माजी आमदार आदरणीय सन्मानिय हा स्पेशल सन्मान आहे मनोज शेठ भोईर साहेबांचा सा एकदा जोरदार टाळ्या देऊया या व्यक्तिमत्वासाठी शिवसेना पक्षाचे धडाडचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे सा, साहेबांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असणाऱ्या उरणचे माजी आमदार मनोहर शेठ बोईर साहेबांचा आज सन्मान ज्यांनी पाच वर्ष आमदार असताना आपला आमदार निधी अपंगांच्या सेवेसाठी अगदी दान केला आणि त्यांचा सा आज सन्मान साहेबांना क्रिकेटची देखील प्रचंड आवड आहे नेहमी उत्तमरित्या गोलंदाजी ही आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली आणि आज या स्पर्धेमध्ये ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग विंदणेमध्ये साहेब आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक हार्दिकच सहर्ष स्वागत करतो त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल बोरकर गावचे दमदार व्यक्तिमत्व प्रकाश तांडेल साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण करूया सन्मान मी विनंती करेल पुन्हा एकदा शक्ती मात्र यांना की आपल्या शुभ असते आपण प्रकाश तांडेल साहेब बोरकर यांचा देखील सन्मान करायचा प्रकाश तांडेल साहेब बोरकर यांचा इथे सन्मान केला जाईल वस्त्र अलंकार भव्य वस्त्र अलंकार आणि त्याच्या सोबत सन्मान चिन्ह सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आपण पाहुण्यांचा करतोय सन्मान धन्यवाद साहेब आपण देखील ला आलात आणि शिवसेना शाखा अध्यक्ष धाकटीजुई एकनाथ काशीनाथ गरज साहेब हे देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करतोय मी विनंती करेल एकनाथ जी गरज साहेबांना आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे मी शक्ती मात्र यांना विनंती करतोय आदरणीय सन्माननीय एकनाथ काशीनाथ गरज साहेब धाकटीजुई शाखा अध्यक्ष त्यांचा देखील आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून तदनंतर पुढील सन्मान असेल शाखा प्रमुख शिवसेना शाखाप्रमुख विंधणी शशिकांतजी पाटील साहेब हे देखील आपल्याला पाहायला मिळतात मंचावरती स्क्रीनवरती तुम्ही या शशिकांत साहेबांना पाहताय आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल शशिकांत पाटील साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल शक्ती मात्रे आपणास विनंती असेल की आपल्या शुभ असते शशिकांत शशिकांतजी पाटील साहेब विंधणी यांचा करूया हा सन्मान शशिकांत जी साहेबांचा सन्मान करूया हॅलो उरण शहर संपर्क प्रमुख गणेश मात्रे साहेबांचा आपण सन्मान करूया अगदी मनोहर शेठ बोईर साहेबांचे निकटवर्गीय मी मंगेश गर्दे यांना विनंती करेल विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत विंदणेचे उपसरपंच त्यांच्या शुभ असते आपण आदरणीय सन्मान गणेशजी मात्रे साहेबांचा सन्मान करतोय पाहुण्यांचा सन्मान इथे केला जाणाऱ्या पडता पाऊले सज्जनांची आणि शोभा वाडे या मंचाची आज साहेब आपण देखील आलात आणि आपल्या येण्याने व्यासपीठ अगदी आता प्रफुल्लित झालंय आपल्या येण्याने या मंचाला अगदी एक वेगळी शोभा प्राप्त झाली आहे आणि हा आपला सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं केला जातोय धन्यवाद आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे त्याच्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय विसा डेव्हलपर्सचे पार्टनर रतीश गायकवाड उल्वे शहर अध्यक्ष वंचित बहुजन पार्टी आणि अनिल भोईर साहेब नावा विसा डेव्हलपर्स पार्टी यांचा आपण सन्मान करणार आहोत मी धीरज पाटील यांना विनंती करतोय धीरज पाटील यांचं विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण विसा डेव्हलपर्सचे पार्टनर रतीश गायकवाड उल्वे शहर अध्यक्ष वंचित बहुजन पार्टी त्यांचा सर्वप्रथम आपण सन्मान करूया आणि तत्नंतर अनिल भोईर साहेब नावा विजा डेव्हलपर्स पार्टी त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल आकाश घरत आकाश घरत यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान होणार आहे अनिल भुईर नावा विजा डेव्हलपर्स पार्टी यांचा सन्मान चला साहेब आपण देखील या आपला देखील सन्मान इथे केला जाणार आहे अनिल बोईर साहेब नावा विजा डेव्हलपर्स पार्टी त्यांचा सन्मान, जा पार्टी, सन्मान, आ, सन्मान। केला जातोय धीरज पाटील यांच्या शुभ असते त्यातनंतर पुढील सन्मान असेल माझी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत विंधणी मनोहर चिर्लेकर साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल मनोहर चिर्लेकर साहेबांचा सन्मान करण्यासाठी अनिरुद्ध जी घरद्यांना विनंती असेल अनिरुद्ध गरते आपण आपल्या शुभस्थिया सन्मान केला जाईल मनोहर चिर्लेकर साहेब माझी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मनोहर चिर्लेकर साहेबांचा सन्मान इथे केला अनिरुद्ध साहेबांच्या शुभ हस्ते त्या पुढील सन्मान मंचावरती तुम्ही अरुण डाकी साहेब बोरकार यांना देखील बाधा सर्वप्रथम मनोहर चिरलेकर साहेब या आपला सन्मान इथे आपण स्वीकारा जर विकेट हॅट्रिक संबोधन केले तर दिगंबर पाटील कंठवली यांच्याकडून दोन हजारचा कॅश प्राईज गोलंदाजासाठी मंचावरती मनोहर चिरलेकर साहेब माझी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय त्यांचा सन्मान वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण चिन्ह देऊन आपण त्यांचा देखील सन्मान करतोय पुढील सन्मान आहे अरुण डाकीसाहेब बोरकर अरुण डाकी साहेब बोरकर त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल आणि त्यानंतर पुढील सन्मान असेल विंदणे ग्रामपंचायतीच्या माझी उपसरपंच सुनीताताई नंदन नंदनगरत त्यांची यजमान नंदन काशीनाथ घरत साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत शिवसेना पक्षाचे माजी उपसरपंच सुनीताताई नंदनगर त्यांचे यजमान नंदन ना काशीनाथ घरत यांचा आपण सन्मान करू मंचावरती तुम्ही अरुण डाकीसाहेब बोरकर यांचा सन्मान पाहताय धन्यवाद अरुणजी डाके साहेब आपण देखील आलात तर नंतर नंदन काशीनाथ घरत साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी हेमंत घरत यांना विनंती करतोय हेमंत यांच्या शुभ असत्या नंदन ना घर त्यांचा सन्मान केला जाईल नंदन नंदनकाशीनाथ साहेबांचा सन्मान चला नंदन नंदनकाशीनाथ साहेबांचा आपण सन्मान करूया हेमंत घर त्यांच्या शुभ हा सन्मान केला जाईल आदरणीय सन्मानिय जयेश डाकी साहेब हे देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करूया मी राहुल गर्दे यांना विनंती करतो की आपल्या शुभ आपण जयेश डाकी साहेब बोरकर यांचा सन्मान करतोय बाई रोशनजी डाकी साहेब देखील उपस्थित आहेत काल ज्यांच्या शुभ असत्या आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला विंदणी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ते देखील उपस्थित आहेत आणि तेजसजी डाकीसाहेब बोरकर यांचा सन्मान करतोय सर्व मंडळींचा इथे सन्मान करण्यात आलाय आणि लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण वळूया जिथे जॉइंट आहेत वैभव ओपी सर हरिग्राम चला आमच्या ते कार्टून आपण या आता पाहुण्यांचं प्रेक्षकांचं खेळाडूंचं तुम्हाला मनोरंजन करायचंय हॅलो चला आपण विनंती करूया आदरणीय सन्मानिय मनोहर शेठ भोईल साहेबांना विनंती केली जाते की आपण आपलं मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करावा मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स आयोजित ग्रामपंचायत प्रीमियर लीग विंधने आणि या लीगचे आयोजक श्री शक्ती म्हात्रे माजी सरपंच व श्री मंगेश घरत उपसरपंच यांच्या सौजनाने आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत विज्ञाने माध्यमातून प्रकाश ज्योतातील आय पी एलचे सामने आज या ठिकाणी काल उद्घाटन झाला आजचा दुसरा दिवस आणि भव्य दिव्य असा प्रकाश ज्योतामध्ये हे सामन्यांचं प्रक्षेपण प्रेक्षकांना बघायला मिळतोय मी स्वतः क्रिकेट खेळाडू असल्यामुळे मलाही या खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो की क्रिकेट खेळ हा आपण या पंचक्रोशीमध्ये आय पी एलच्या माध्यमातून रात्रीच्या प्रकाशजोत्याचा सामन्याचा आनंद प्रेक्षकांना देण्याचं आपण काम करतात क्रिकेट म्हटलं तर आपण प्रत्येक क्षणाला आनंद घेत असतो आणि तो आनंद जिंकणाऱ्या संघाचे प्रेक्षक घेत असतात पण एखादा दुर्दैवानं संघ हरतो त्यावेळेस त्या प्रेक्षकांचं थोडंसं हिरमुसले बनाव होतो पण आपण असं मानून चालणार नाही क्रिकेटमध्ये जय विजय हा होतच असतो आणि त्या विजयाने सुद्धा आपण बऱ्याच वेळेला आनंदी होत असतो परंतु पराजय आल्यानंतर सुद्धा जिंकण्याची उमेद बाळगून आपण मैदानावर उतरून जिंकणं हे आपण धाडस ठेवून आपण खेळ खेळणं हे अतिशय महत्त्वाचं असतो आणि म्हणून काल आपण माझी वाट बघितलीत पण मी काल खूप महत्त्वाच्या कामानिमित्त मी, मी कर्जत खालापूर आता ग्रामपंचायतच्या निवडणुका लाग ग्रामपंचायत नाहीत लोकसभेच्या निवडणुका लागतील त्या माध्यमातून अख्ख्या मावळ विभागाची एक बैठक घ्यायचे आहे युवासेने त्या माध्यमातून सगळीकडे दौरे होते माझी महाशिवरात्री असताना मला फोन आला प्रकाश तांडेल यांचा आणि मी या ठिकाणी मी येतो सांगितलं कारण शक्ती मात्र आपण या ठिकाणी हा सर्व हा व्यासपीठ उभारला त्या व्यासपीठावर आपण आमच्यासारख्या लोकांची यावे ही आपली अपेक्षा असते त्या अपेक्षाची उपेक्षा होता कामा नाही याची जाणीव ठेवून आज या मी या ठिकाणी आपल्या या खेळाला मी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हटलं तर मी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष मी क्रिकेट खेळलेलो आहे आज आपण हे टेनिस क्रिकेट बघता मी लेदरवर सुद्धा खेळलेलो आहे लेफ्ट टॅम मिडियम फास्ट बॉलर होतो आणि लेफ्ट टर्म बॅट्समनही होतो काल नक्की जर आलो असतो तर मी उद्घाटनाची बॉलिंग केली असती आणि खरंच मला माझा छंद आहे म्हणजे मला मी अजूनही बॉलिंग करतो त्याच्यामुळे कसं म्हणजे वयाच्या त्रेसष्टव्या वर्षीसुद्धा माझी बॉलिंग सहा बॉलमध्ये दोन बॉल तरी चांगले पडतात आणि हे करण्याचं धाडस मी आजही आजही माझ्या मनात ठेवलेलं आहे पण एक गोष्ट मी आजच्या सर्व मैदानावर उतरलेलं सर्व क्रिकेट खेळाडूंना मी नक्की सांगेन की आत्ताचा खूप फास्ट ट्रॅक क्रिकेट चालू आहे आणि आता आपण लगेच षटकार चौकार मारता आणि बऱ्याच वेळेला आपण उलटे शॉटी मारता कारण मग अशी ज्या फलंदाजांनी शेवटचा एक रन्स पाहिजेल तरीसुद्धा त्यांनी उलटी बॅटनी षटकार मारला मला खूप आनंद वाटला कारण हे सर्व आता हे अतिशय खूप मोठं म्हणजे आपण म्हणतो की जसं जीवन सुद्धा आता असं झालं आहे की आपण आपल्याला आपण शांतपणे एका ठिकाणी बसू शकत नाही म्हणजे सर्व फास्ट ट्रॅकवर आपलं सर्व चालू आहे तसं क्रिकेटसुद्धा आता आपल्याला अशा पद्धतीचं बघायला मिळतो आहे पण त्याला कारण हे आहे की आता क्रिकेटचं सामने जेवढे होतात की प्रत्येक गावामध्ये चार चार पाच पाच, पाच संघ आपल्याला बघायला मिळतात आणि सगळीकडे क्रिकेटच्या मोसममध्ये मग आपल्याला डे दिवसांचे सामने असतील रात्रीचे सामने हे आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये चांगले क्रिकेटपटू सुद्धा आपल्याला त्यांची बॅटिंग बघायला मिळतोय मी एवढंच आव्हान करीन की आपण मैदानावर खेळत असताना आपला समोरील संघ किंवा आपला विरोधी संघ आपला दुश्मन नसतो तो आपल्याच आजूबाजूच्या गावातला असतो किंवा आपलाच मित्र त्याच्यामध्ये अकरा मित्र खेळत असतात त्या मित्रांशी वैचारिक वादविवाद न करता खेळाच्या माध्यमातून आपण जिंकण्याचा प्रयत्न करा परंतु जिंकल्यानंतर ते आपला मित्र आहे त्याला मिठी मारून हात मिळण्याचं धाडस प्रत्येक क्रिकेट खेळाडूं ठेवायचा असतो ह्या देशामध्ये आपण अख्ख्या जगाला आपण वाकवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे पहिला चषक विश्वचषक आपण एकोणीसशे त्र्याऐंशी साली देवच्या आपण नेतृत्वाखाली दो जिंकलो दोन हजार अकराला जिंकलो आपण मला वाटते सोळाला जिंकलो आणि ही आत्ता आपली जी आत्ताचा आपला वर्ल्ड कप आय पी एल आपला दुर्दैवानं आपण हरलो पण मला हेच म्हणायचं की क्रिकेटमध्ये चांगला संघसुद्धा धारातीर पडतो आणि त्याचं कारण कुठेतरी आपला बॅट्समन चुकतो त्यामुळे बऱ्याच वेळेला घाई करून आपण संघाची हारसुद्धा आपल्याला पत्करावं लागते त्यामुळे क्रिकेट खेळत असताना टेक्निकली आपण क्रिकेट खेळणं आलेला चांगला बॉल त्याला उतुंग षटकार मारणं आणि बॉलरने सुद्धा एखादा बॅट्समनने एक षटकार मारला तर आपण त्याला दुसरा बॉल मारून द्यायचा नाही एवढी कला आपल्या बॉलिंगमध्ये असणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि म्हणून सर्व क्रिकेट रसिकांना आनंद देण्याचं या मैदानात आपण चांगलं काम करता सर्व खेळाडू मी खेळाडूंचंही मनापासून ज्या आय पी एलमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतला आहे आणि त्या त्या संघाच्या खऱ्या अर्थाने मालकांचं मी अभिनंदन करतो कारण आय पी एलचं आता आपल्याला खूप मोठं हे आता आय पी एल सगळीकडे आपल्याला बघायला मिळतोय आणि संघ मालक कदाचित संघ खरेदी करण्याचा जो काम करतात त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते म्हणून तो संघ त्या घेत असतात पण हा गमतीचा भाग सोडला तर सर्व खेळाडू मैदानामध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला बघण्याचं किंवा खेळून आपल्याला बघण्याचा एक आनंद देत असतं त्या सर्व क्रिकेटपटूंना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आयोगांचाही मनापासून आयोजकांचा मी या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो की एखादं आयोजन करणं म्हणजे तीन चार दिवस आपल्या खऱ्या अर्थानं काय कुठे घडेल याची आपल्याला काळजी असते आणि त्या काळजीमधून आपण आज हे सर्व सामने आपण पूर्ण करण्याचा आपण या ठिकाणी मेहनत घेत असतात आपल्याला खरोखरच मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या पंचक्रोशीत सर्व प्रेक्षक रसिकांना जो आपल्या वाणीतून अँकर कॉमेंटेटर सर्वांना आनंद देत असतो त्या कॉमेंट्रेटरचं सर्व कॉमेंट्रेटर मराठी हिंदी तुमचं मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मनोहरजी भुईर साहेबांचं आपण सा मनोगत ऐकलं क्रिकेटची प्रचंड आवड आणि अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट देखील खेळलं आणि कसं खेळावं हे देखील त्यांच्या मनाग मनोगतातून आपल्याला ऐकायला मिळालं जाऊ या मॅचमध्ये पुन्हा एकदा तत्पूर्वी आपण एक सन्मान करतोय गणेश तांडेल साहेब बोरखार शाखाप्रमुख यांचा सन्मान आपण करणार आहोत चला गणेशजी साहेब आपण देखील या बोरखार गावचे शाखाप्रमुख त्यांचा आपण सन्मान करू मी विनंती करेल निशिकांत यांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण त्यांचा सन्मान करायचा गणेश तांडेल बोरकार त्यांचा सन्मान इथे केला जाईल आणि लगेच मॅच कडे बोलू जिथे एकदा बॉक्समध्ये एक आवाज ऐकाल आज संपूर्ण रात्रीमध्ये वैभव भोपी सर हरिग्राम पंधरा सर मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया पंधरा धावा सध्या फळका बघायला मिळतोय तीन विकेट आमदार साहेबांचं खूप प्रेरणादायी अगदी त्यांचं मनोगत होतं आपण ऐकलं नेहमी खेळाडूंना एक मार्ग दिशा वन रन शॉट पंचा माले ते करतात कारण चांगली नजर कांचनदादा यांनी देखील म्हटलं की इथून देखील दिसत होतं की ती रन शॉर्ट आहे त्याच्यामुळे हे षडक आता संपलं चला उठा गाड्यानं सोळा धावा झाले तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर तीन फलंदाज बाद दरम्यान आगमन होताना पाहायला मिळत एक डॅसिंग पर्सनॅलिटी भूमि इन्फ्रा ट्रेकचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय राकेश राठोड साहेबांचं इथे आगमन होत असताना रॉयल एंट्री तुम्ही पाहू शकता एक दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समेत संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आज या स्पर्धेमध्ये भूमी इन्फ्रा ट्रेकचे मालक आदरणीय सन्माननीय राकेश राठोड साहेबांचं इथे सहर्ष आम्ही करतोय हार्दिक अस स्वागत जोरदार फटाक्यांच्या आतेश इथे राकेश राठोड साहेबांचा सन्मान इथे करत असताना मंचावरती त्यांचं सहर्ष स्वागत झालं आज बरीचशी मंडळी आणि असं म्हटलं जातं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि आमच्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे राकेश राठोड साहेब भूमी इन्फ्राटेकचे मालक त्यांचा जोरदार फटाक्यांच्या आतिश इथे सहर्ष स्वागत करत असताना संपूर्ण आयोजक कमिटी चला मॅच मध्ये आपण जाऊया तीन षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय विनोद वॉरियर्स धाकटी झोई हा संघ सध्या पहिल्यांदा फलंदाजी करतो अठरा चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त सोळा धावा करू शकलाय संघ तीन प्रमुख विकेट गमावलाय जिद्दी वॉरियर्स कंठवली वैभव पाटीलचा संघ खरंच जिद्दीनं पेटून उठलाय मैदानामध्ये नावाला साजेश अशी कामगिरी त्याची आतापर्यंत बघायला मिळाली संघ मालक दर्शन पाटील स्टेजवर त्यांचं आपण करूया सहर हार्दिक अधिक स्वागत विशाल पाटील जो बॉलिंग ट्रॅकवर आता सज्ज झालाय चैतन्य घरत आणि त्यासोबत ओमकार नाईक हे दोन प्रमुख खेळाडू सध्या स्थितीमध्ये मैदानामध्ये आपल्या संघाचा डाव सावरत आहेत चैतन्य आतापर्यंत दहा चेंडू खेळ आहे फक्त सात धावांचं योगदान त्या खूप चांगल्या प्रमाणात थांबवलं फलंदाजाला तो स्ट्राईक रेन कडे है, बॉल हवे मुक्त संचार करतोय टिपला जाईल झेल वन मोर विकेट डाऊन चौथा धक्का धक्कि जुईला जाईल आदरणीय सन्माननीय सीताराम गजानन थली उद्योगपती सीताराम गजानन थली मामाना विनंती केली जाते की आपण देखील मंचावरती या आपलं देखील मनापासून सरसे स्वागत सोळा धावा सध्या फळकाळ बघायला मिळत आहे चार प्रमुख खेळाडू आतापर्यंत गमावलेत ड्रायव्ह केला आणि लगेच त्यांनी क्विक थ्रो इथे केलाय जबरदस्त गोलंदाजी गोलंदाजीचा स्टँडर्ड आतापर्यंत बघायला मिळाला जिद्दी वॉरियर्स कंठवलीकडून वैभव पाटीलच्या नेतृत्वाखाली हा संघ जबरदस्त कामगिरी त्याचं पहिलं षटक कारण कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट प्रत्येक संघ नायकाला आपली जबाबदारी प्रामुख्याने निभवायची असे वैभव पाठी पहिल्या षटकामध्ये आणि त्याचं वैयक्तिक दुसरं आणि सांगितलं तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा केला जाईल एक रन शॉर्टलेग मिळेल सिंगल डबल तुम ला तुम्हाला रन मिळतील सिंगल डबलला धावा जरूर जमवाल परंतु या सिंगल डबल तुम ला तुम्ही एक मोठं टार्गेट सेट करू शकणार नाही कारण आतापर्यंत तीन पूर्णांक तीन चेंडूचा केस संपलाय फक्त नऊ चेंडू आता तुमच्याकडे शिल्लक राहिलेत नऊ चेंडू मध्ये प्रयत्न करावा लागेल इथून किमान पंचवीस तीस धावा कशा येतील तरच फायटिंग स्कोर बनेल तरच आपण अपोजिशनला फायट करू शकता गती कमी केली या विशाल पाटीचं व्हेरिएशन्स या बॉलमध्ये बघायला मिळालं क्रिकेटमध्ये हे असं महत्त्वाचं असतं वेगवान गोलंदाज हजारो तुम्हाला बघायला मिळतील क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जातं तुमच्या नियंत्रणाला तुमच्या कंट्रोलला कारण ना सी पासून सुरू होतं सी, सी फॉर कंट्रोल तुमच्याकडे असला पाहिजे तुम्ही फलंदाजी करत असू द्या दा, अथवा गोलंदाजी जेवढं तुम्ही स्वतःवर संयम ठेवा तेव्हा तुम्हाला रन मिळतील तेव्हा तुम्हाला विकेट मिळतील आणि ते वेरिएशन आतापर्यंत बघायला मिळाले विशाल पाटीलचा यावेळेस वेळेस तेच तरार चेंडू बघायला मिळाला ह्या क्रिकेटचं नॉलेज हे क्रिकेटचा अनुभव आणि तो अनुभव मैदानामध्ये बघायला मिळतोय मागील चेंडू स्लोर वन बघितला आणि आता तेज तरार बघायला मिळाला आणि तो निर्धाव चेंडू आले अंतिम चेंडू या षटकात फेकला जाईल विशाल पाटीलचं हे षटक देखील तेवढं तीव्रतेचं आहे चौथ्या षटकातील अंतिम बॉल एकोणीस वर चार समोरच्या दिशेने बॉल हवेमध्ये जरूर उडवलाय फिल्डर बॉल पासून दूर राहिले आणि चूक तिथे घडली त्यांच्याकडून बॉल निघून जाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन रन मिळतील चार चौकार मैत्री मिली नवीन तो स्फोट टाकी चुई गावाचा जाईल तिथ दराय हाय त्यांच्या संघाचा संग्राम करत दादानी दा या स्पर्धेला बाईक दिली संग्राम करत दादानी या स्पर्धेला बाईक दिली आता जाईल तिथ चर्चा शक्ती दादा मात्रेची आता जाईल तिथ चर्चा आमच्या मंगेश घरतची धन्यवाद डी जे मॅडी चार षटक संपले चोवीस हवा सवा फलकर बघायला म्हणतात ट्वेंटी थ्री विथ लॉर्ड्स ऑफ फोर विकेट मुख्य आमचं व्यासपीठ बघायला मिळेल मान्यवरांचं अभिवादन स्वीकारत असताना छोटा भीम परंतु आता भीम मोठा झालाय मॅच मध्ये आपण जाणार आहोत अंतिम षटक प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट हे करण्यासाठी जेवढं करता येईल डीजेच्या तालावर त्यासोबत यांच्या रंगनासावर जेवढं सन्मान आणि जेवढं एंटरटेनमेंट करता येईल प्रेक्षकांचं तेवढं इथे केलं जात आहे हे आपल्या बघायला म्हणते आमचं मुख्य व्यासपीठ मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया पहिले चार षटक आता संपली कांचनदादा पालकर फ्रॉम केवाले आम्हाला माहिती देत आहेत की तेवीस सावा सध्या फलकावर झलकले आहेत चार षटकामध्ये आणखी एक चांगला बॉल इथे पायांचा वेध घेत असताना अंतिम षटकामध्ये करण डाकी करण डाकी जो अंतिम षटक बॉल त्याचा आणि बघायला मिळाला काय गोलंदाची ला जबाब राहिली आहे वैभव पाटील तदनंतर अश्विन त्या विशाल पाटील हे प्रमुख तीन गोलंदाचा आतापर्यंत वापरले गेले चार षटकांसाठी त्यामध्ये दोन स्पेल वैभव पाटीलने टाकली समोरच्या दिशेनं आता वेलगिरी नाही आहे हे सांगत असताना इथून लढला जाऊ शकतो या सामन्यामध्ये रन केला जाऊ शकतात ठोकलाय षटकार धावसंख्येचा फलक आता पुढे चालला एकोणतीस फाईट करणं इतपत रन आता फलका रन फलकावर रन लागलेत वन मोर शॉट परंतु यावेळेस हवेमध्ये लांबी कमी बघायला मिळाली हो खूप चांगला झेल उलट्या दिशेनं आपल्या बॉडीच्या उलट्या दिशेनं धावत असताना हा झेल तिथे टिपला गेला अगदी करंटला मिळेल ही पहिली सफलता सरपंच

हा फटका सजला इन साइड आउट एक्श्रा मध्ये बॉल उडवला फील्ड पोहोचलाय बॉल पर्यंत एक रन दुसरी साडी गुड रनिंग द विकेट करावायचं मैदानामध्ये बघायला करतात चूक काय झाली चूक या मॅच मध्ये राहिली रोहित गरजची कारण तो संघा संघाचा प्रमुख कॅप्टन जिथे रन नव्हती तिथे रन करण्याचा प्रयत्न केला आणि धावबाची विकेट आपली गमावली मैदानामध्ये अगदी तुम्हाला शेवटपर्यंत थांबणं रन करणं महत्वाचं असं ऍज अ कॅप्टन ची लीडरशिप काय पाहिजे तुमचे इतर खेळाडू मैदाना तुम्हाला चालवता आलं पाहिजे तुम्हाला शेवटपर्यंत राहता आलं पाहिजे आणि अजून एक विकेट ऍड केली जाईल करंट दाखच्या खात्यामध्ये बॉलर पुन्हा एकदा तयार होत असताना रण फलकावर दावा तुम्हाला बघायला मिळते टोटल एकतीस विकेट गमावले गेले सहा आता गोलंदाज मैदानामध्ये फलंदाजी साडे आलेत खूप थरार आहे मैदानामध्ये खूप उत्साह आहे आनंद आहे मैदानामध्ये प्रत्येक गोष्टीकडे छोट्या छोट्या बारकाईनं लक्ष केंद्रित केलं आहे कारण या खेळाची रंगत आणि या आपल्या सगळ्यांच्या संगत आपण बघू शकतो क्रिकेटचा खेळ आणि तो दुर्गिणीत करण्याचं काम हे आमचे करत आहेत त्यांचंही स्वागत त्यासोबत आपण बघतो की अगदी तेवढं चांगलं एंटरटेनमेंट डीजेच्या माध्यमातून आणि आज आमचं मुख्य व्यासपीठ तुम्हाला जे तुमच्या स्क्रीनवर बघायला मिळेल जे आमच्या मान्यवरांनी त्यांच्या शुभ उपस्थितीनं या मंचाला आज शुभ आले रंगमंच अक्षरशः भरून आहे आमची आज स्पर्धा आपल्या शुभ आगमनानं ही स्पर्धा आज सफल होते असा आम्ही नक्कीच उल्लेख करू धन्यवाद पुन्हा एकदा मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करू आणि जाऊया मैदानामध्ये एकतीसवर वर सहा विकेट कमावलेत लास्ट बॉल स्कोरिंग बॉल होता स्विप करत होता बॉल लास्ट बॉल ऑफ द इनिंग पहिला सत्र खेळाचा पहिला डाव आता संपला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी आपण बघितलं की रन फाळ कवर धावाले टोटल एकतीस 31वा विनोद स्मृती वॉरियर्स डाक्तीच हुई या संघाचा जिद्दी वॉरियर्स कंट्रोलला करायचे तीस बॉल मध्ये विजयासाठी 32वा राजारामजी थळी साहेबांचा आपण सन्मान करूया संदीप गरत यांना विनंती असेल की आपल्या शुभस्ते पण राजाराम थलिया यांचा सन्मान करायचा चला संदीपजी सन्मान केला जाईल इथे ग्रामपंचायत कर्मचारी आत्माराम नवाले यांचं देखील आगमन झालंय ग्रामपंचायत कर्मचारी आत्माराम नवाले यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती आत्मारामजी नवाले आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत मंचावरती बरीचशी पाहुण्यांची गर्दी आज देखील तुम्ही पाहत मॅच कडे आपण खेळाडूंना धावा सांगूया तीस बॉल मध्ये बत्तीस थाव संख्येचं आव्हान आहे जिद्दी वॉरियर्स कंठवली आणि त्यांच्या विरोधात विनोद स्मृती वॉरियर्स या दोन संघांमध्ये ही दुसरी मॅच आजच्या रात्रीतील पहिला सामना जिंकला देव एंटरप्राइजेस मरुआई विंदर्णी टीम न विनर्स वर्सेस विनर पुढची मॅच होईल या मॅच मधून जिंकणारा संघ आकाश पाटीलच्या टीम विरोधात खेळणार आहे आणि त्याच्यानंतर लुझर वर्सेस लुझर अगदी असे सामने आपण खेळवतो हो मॅच कडे बोलूया जिथे बॉलिंग करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये रोहित येत असताना विनोद वॉरियर्स टीम कडून सलामीचे बॅट्समन करण डाके आणि त्याच्या सोबतीला जिद्दी वॉरियर्स कंटवलीचा कॅप्टन वैभव पाटील बॅटल मगायला मजा येईल परंतु धावा हव्या हो उद्या जरी पाच ओव्हरची मॅच असली धाव संख्या फक्त बत्तीस बॉक्स बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करतो पुन्हा एकदा बाबू शसर यांचं आगमन झालं या आपण मंचावरती आपलं मनापासून स्वागत तो चलिए बात करेंगे यहाँ पर बत्तीस रनों की टारगेट टारगेट इतना बड़ा नहीं कहा जाएगा बहुत बढ़िया देखिए बात करेंगे जहां पर गेंदबाजी की तरफ नजर घुमा लिया जाए तो हर गेंदबाजों ने देखिए यहाँ पर लाजवाब लालचबाब गेंदबाज करने के साथ साथ है के ज्या साथ केंद्र रोखण्या चला या स्पर्धेसाठी सीताराम गजानन थळी साहेब उद्योगपती यांच्याकडून एक हजार एक रुपयाचा आर्थिक डोनेशन त्यांचा देखील मनापासून आभार दिगंबर पाटील साहेब देखील पर हेक्टिक छक्के के लिए पर तीन हजार बल्लेबाजी की बात करेंगे से ओ बहुत बढिया कंचन सर देखिए पिछला मैच को अगर देख लिया जाए तो आकाश जिस तरह से बल्लेबाजी कर रहे थे लग नहीं रहा था कि इस विकेट में गेंदबाजी को कुछ मदद है लेकिन यहाँ से जिस तरह से गेंदबाजों ने इकतीस के अंदर रोकने के साथ साथ साबित कर दिया कि अगर अच्छी लाइन अगर अच्छी आप गेंदबाजी करो तो फिर कोई भी बैटर के लिए आप मुश्किल बना सकते हो लाइन लेंथ दोनों चीज अच्छी होनी चाहिए तब जाकर तभी तो देखिए मोहम्मद शमी को जहां पर चौबीस विकेट मिला था सात मैच में गति के साथ साथ लाइन लेंथ बड़ा अच्छा पकड़ कर गेंदबाजी करते थे रोहित लाइन लाइन से देखिए इस वक्त रोहित खरत गेंदबाजी करते हुए हैं। अरे चलिए कमाल का थोड़ा सा नीचे रन को आगे रखा था बड़ा विकेट थ्रो देके दिलाते वहां पर भाई वो पाटिल बड़ा विकेट है अब ये 32 का टारगेट देखते हैं कितना कठिन बनेगा

इस वक्त देखिए ऐसा लग रहा है हमारे घर पर चांद तस्वीर रख चुके हैं और जिनके आने के इंतजार में हमने इस महफिल इस लीग को सजाए थे और इस वक्त देखिए हमारे सबके प्यारे सबके चाहते सबके दिलों में राज करने वाले माजी अहमदा देखिए मनोज सिर भूल साहब यहाँ पर मैच का पूरा लुत्फ आनंद उठाते हुए और उसके साथ साथ देखिए पूरी देखिए जितनी भी आती थी यहाँ पर से और कहा जाए तो यहाँ पर लाजबाप देखिए हम देख सकते हैं रोशन ढाकी सब भी देखिए उनके करीब एकदम से बैठ कर हम से इन्होंने क्रिकेट को हमेशा पहुंचाने के लिए समाज में अच्छे कदम के साथ साथ क्रिकेट में भी लाजबाप ये क्या करना चाहते हैं बल्लेबाज यहाँ पर कुछ अलग अंदाज पल्लू शॉट खेलना चाहते थे लेकिन क्या बढ़िया गेंदबाजी रही यहाँ पर रोहित गरत की जितनी भी तारीफ किया जाए जरूरत इतना टारा तो नहीं रखे थे लेकिन पच्चीस का टारगेट अब थोड़ा सा कठिन दिखाई दे रहा है रह अब जीत की बात कर लेंगे तो से इकतीस रनों की जरूरत है थोड़ा सा टीम मीटिंग चलता हुआ यहाँ से कि सोना रखने के लिए लॉकर मिल जाएगा पैसे रखने के लिए बैंक मिल जाएगा आने वाला चौबीस गेंद के बढ़ रहा है इकतीस रन बचाने के लिए कौन सा गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा कंचन सा देखिये बात करेंगे इस टूर्नामेंट का देखिए इस लीग का आठ गाँव का देखिए लीग है जहां पर बात करेंगे देखिए यहां से आठ गांव से देखिए इस खिलाड़ियों को चुना गया है जहां पर सोलह टीम है और सोलह टीम में महा मुकाबला देखिए जहां से फाइनल पर दो टीम पहुंचने वाले को देखिए जहां पर ट्रॉफी इनामी राशि रहेगा और देखिए सीरीज के लिए देखिए हम बाइक देख सकते हैं और उसके साथ साथ देखिए स्पोर्ट्स साइकिल देख सकते हैं बेस्ट बॉलर बॅटर्स आणि याच दरम्यान या स्पर्धेसाठी डेव्हलपर्स प्रोपरायटर राकेश राठोड साहेबांकडून रोख रक्कम तब्बल पन्नास हजार रुपया एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम पन्नास हजार रुपयाचा धनादेश स्क्रीन वरती तुम्ही राकेश राठोड साहेबांना पाहताय चलिए बहुत बढिया देखिए राकेश राठोड तो हमारे लिए बीसीसीआई है और देखिए आई एस पी एल चलता हुआ कहीं बॉलीवुड के, के सितारे और ये चलिए भाई गलत कॉल यहाँ पर लेकिन क्या कर रहे भाई यहाँ पर क्या बैटरी सुरक्षित मौका चा, बनाना चाहिए था वहां नहीं बनाई से एक अच्छा मौका था यहाँ पर शायद विकेट कीपर के इनमें अगर थ्रो होता तो मौका बहुत करीब गए थे लेकिन निशाना मुझे लगता है शायद है Uh, तो चलिए पीच के रोटेर यहाँ पर कहना गरज सर देखिए स्वागत है आपका निश्चित रूप से हमारे यहाँ बात करेंगे यहाँ पर मंगेश गरज सर देखिए बात करेंगे उप सरपंच अरे चलिए भाई अलका तो सी यहाँ पर फिर से मौका लेकिन मौका छोड़ रहे हैं भाई फोर्टी प्लस साइज इस खिलाड़ी को खिलाना चाहते हैं और समय थोड़ा बिताना चाहते हैं यहाँ से

लेकिन कहते हैं ना हल्के में कोई भी खिलाड़ी को मत लीजिए भाई <laughs> कभी कभी दबे हुए राग के नीचे भी आग हुआ करते ट्वेंटी फोर लाइव देखिए पूरा टीम से मेहनत करती उनकी टीम की बात करेंगे तो आज इस लीग में जुड़े हैं नहीं कंचन दादा पलकर के कहा जाएंगे तो आज से नहीं मैं जहाँ से आप मालूम है तो पिछले सात आठ सालों से लेकिन उससे कहीं पहले बहुत बड़े रिश्ता उपर सरपंच साहब देखिए अच्छी जानकारी देते हुए कंचन पालकर सर बात करेंगे वो भी उप के हवाले के लिए देखिए बता रहे हैं जानकारी दे रहे हैं पिछले दस दिनों से इस लीग के लिए अपना बेहतर मेहनत ने जब मैंने इनके बैनर देखा था तभी मुझे समझ में आ गया था बहुत उन्होंने आयोजक कर्ताओं के साथ एकदम कंधों को कंधा मिलाकर पिछले दस दिनों से यहाँ पे नजाने सोचिए आगे और कितना दिन बढ़ने वाला है तो चलिए टोटल की बात करेंगे टोटल देखिए पर पर एक विकेट स्वागत है आपका बहुत साल पहले मुझे लगता है जब नाइट मैचेस ग्रामीण का था बहुत बड़ा विक्स होता रोशन डाकी सब देखिए मुझे लगता है सरपंच तभी मैंने इस टूर्नामेंट में जुड़ा था और चरिया देखिए हमारे कांचन दादा पालकर सर निश्चित टोटली बात करेंगे टोटल देखिए यहाँ से पांच पर एक विकेट गवाते हुए यहाँ से तो चलिए विंध्य गांव के देखिए बात करेंगे

जिस चीज की जरूरत होती है हर सुविधा के लिए हमेशा संघर्ष किए तो वही संघर्ष यहां पर करनी होगी गेंदबाज को भी यहां से अगर ये मैच को बचाना है भाई गेंद बचाए दस जीत के लिए चाहिए बारह टेस्ट में चार सौ रन बनाए हैं ब्रेन लारा अरे चलिए भाई थान दिया बड़ा हीट लेकिन लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर कैच देखिए मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था और छक्का लगाने का मन था, लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था एलिवेशन कम था एलिवेशन कम था एलिवेशन कम था चलिए नाम ने देखिए बहुत कुछ रखा है काम के साथ साथ राकेश राठौड़ सब देखिए इनकी तरफ से भी क्या स्पर्श है गजर दिया गया था निश्चित रूप से इनके एंटरटेनमेंट मनोरंजन के लिए यहाँ पर खास करके इस लीग में तो चलिए अब मैच पैसा है फिर से एक बार देखिए अब हमें किन फील्डर है और एक विकेट हैट्रिक है विकेट ओ मामा ठाकुर अरुण भी गए और सपना सपना भी भाग गई जितना बड़ा था और यहाँ पर देखिए कचरा के लिए कहा के के सर, करते थे बिजली मारे तो गब्बल में दाब लो अगर कोई दुश्मन ज्यादा सताए तो उसे जड़ से उखाड़ दो चलिए चलेंगे मैच की तरफ बहुत सारे देखिए हर इंसान देखिए अपने जिंदगी में हीरो रहते हैं अरुण देखिए हमें किसी कम नहीं मानना चाहिए भला इस गेंदबाज के लिए अपना विकेट देखिए लगातार तीन विकेट मिलने के साथ साथ इनामों की देखिए बारिश से ग्रुप ग्राम पंचायत विन्ने प्रीमियर लीग देखिए यहाँ पर और क्या पैसे की बारिश होता हुआ यहाँ पर देखिए एंटरटेनमेंट के साथ देखिए मैच में रोमांच भरा हुआ है अभी देखिए आठ गेंद बारह की जरूरत है भाई क्या मैच बनता हुआ यहां से क्या किसी ने सोचा था मैच ऐसा हिस्सा बच जाएगा और एक बार देखिए पर सिंगल लेंगे बड़े तेजी से भागेंगे दूसरे के लिए भाग धनो देखते हैं क्या धनो पकड़ा गई यहाँ पर डीआरएस में यह दो रन कंप्लीट है देखते हैं डिसीजन पेंडिंग है और तब तक के लिए चलिए अभी डी आर जगह चलता हुआ बल्ला देखते हैं चलिए बैटर यहाँ से उठे भाई हमें अपनों ने लूटा का घेरों में दम था और जहा मेरा बल्ला पहुंचा वहां से चुना का लाइन है थोड़ा दूर था अब चलेंगे डीजे के पास के लिए ओ पहला गेंद मौका दिया है यहाँ पर कैच लेना चाहिए था फील्डर ने फट देर लिया थोड़ा सा अपरा। नहीं तो ये तो कैच लगभग था भाई पहले देखते रह गए और चौका लेकर चले गए भाई भाई मैच से ज्यादा तो गर्म हमारे देखे मिकी माउस क्या बात है डायरेक्ट ऑन फायर ओहो चिंगो चिंगो चलिए यहाँ पर देखिए और एक डॉट गिन आता हुआ नो बॉल यहाँ पर देखिए लगा के गेंद डॉट निकली लेकिन यहाँ पर देखिए कहानी को शायद बदलती हुई यहाँ पर आया कोई बात नहीं भाई जिंदगी में कई मुश्किलें आएगी लेकिन मुश्किलों से डर जाना हमेशा आसान होता है लेकिन मुश्किलों से लड़ना हमेशा बहादुरों का काम होता है अब देखिए यहां से पांच रन आ चुका है लेकिन अभी भी देखिए बात करेंगे यहां से भी देखिए यहां पर है। आईसीसी के नया नियमों के मुताबिक अगर शरीर का कोई भी हिस्सा लगकर विकेट से जाए तो फिर नो बॉल देखिए अठरा खीन भी देखिए प्रीट है दे जाएगा और एक मौका हो क्या है पर कोई फील्डर नहीं है यहां पर घेचू अंतर फुर

जब एक छोटा सा छेद बड़ी से जहाज को डुबा सकता है फिर एक छोटा सा गलती आपको से बाहर निकालता हुआ और जिक्र हमने ये भी किया था इस सुबह से पहले कि इतिहास गवाह है जंग राजा ने नहीं जंग सेनापति ने जिताए थे इसलिए किसी